युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? पत्रकार मित्रांनो, ह्या वाचावीरांना आवरा 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 हे सातत्याने मी सांगतो, तरी देखील यांच्या मनामध्ये काही ना काही कल्पना अशा येतात, हे बोलायला एक जातात परंतु त्याच्यातनं अर्थ वेगळा निघतो, साधी एक ही भूमिका देखील ह्या लोकांना कळत नाही। एखादा माणूस जर चुकला तर बाकीचा, एखाद्याला ठेस लागली तर दुसरा अशा पद्धतीची ठेस लागणार नाही म्हणून प्रयत्न करत असतो, हे तर दिसतच नाही। त्यांच्या चढावरच लागलेली आहे, एकाने चूक केली की पुन्हा दुसऱ्याला बोलण्याची संधी मिळाली की तो चूक करतोय, पुन्हा तिसरा चूक करतोय। हे कधी थांबणार आहे आणि केव्हा थांबणार आहे? मला तर कळलं की एकनाथराव शिंदे स्टेजवर असताना त्यांच्या देखतच तुलना, कुणाशी आपण तुलना करतो, काय करतोय, आपल्यावर जबाबदारी काय, आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे? युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशी तरी होऊ शकते का? हे महाराष्ट्रामध्ये कधी घडलंय का? त्याचंही तारतम्य ह्या लोकांना राहिलेलं नाहीये। आता काय यांना बोलावं? महाराष्ट्राची तमाम जनता ही बघतीये, त्यांना आता निवडणुका लागू द्या म्हणजे कळेल काय काय नाही।